सर्वांना नमस्कार. आता जे आपण आळवणी करतो, आळवणीमध्ये आपल्या लागणीलाही करू शकतो आपण, खोडव्याला पण करतो दिवसाच्या, किंवा आपण जी भाजीपाल्याची पिकं करतो त्याला पण आपण हे कॉम्बिनेशन चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. ते तिन्ही कॉम्बिनेशन हे VSI-चंच आहे, म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं. ते पहिलं दाखवतो मी तुम्हाला, ते 15-15-15 आहे. दुसरं आहे मायक्रोसोल आहे, मायक्रोसोलमध्ये मायक्रोकंड येतं, मार्गशासन ग्रेड 1-चं. आणि तिसरी गोष्ट येते हे ह्युमिक ॲसिड VSI-चं. ते तिन्हीचं कॉम्बिनेशन आपण चांगल्या पद्धतीनं देऊ शकतो. तर ते कसं द्यायचं, तर त्याचं जे रिकमेंडेशन आहे, म्हणजे तर त्याचं रिकमेंडेशन आहे एकरी 2.5 किलो. तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 2.5 किलो, नंतरच्या ह्याच्यामध्ये 2.5 किलो, अशा पद्धतीनं आपण आळवणीला चांगल्या पद्धतीनं देऊ शकतो. दुसरी गोष्ट, या आळवणीबरोबर तुम्ही ड्रिपमधून पण देऊ शकता. कारण काही शेतकऱ्यांनी ड्रिप असतं, त्यांचा असा प्रश्न होतो की आपण सांगताना ह्यांनी सांगितलं आळवणीला म्हणजे आपलं पंपानंच दिलं पाहिजे, तर असं काही नाही. तर ते 2.5 किलो आणि ह्युमिक ॲसिड 1 लिटर या पद्धतीनं आपण 200 लिटर पाण्यामधून ड्रिपनं दिलं तरीही त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळतील. 15-15 आपल्याला NPK मिळून जातो आहे, मायक्रोन्यूट्रिएंटमधून मायक्रोन्यूट्रिएंट सर्व मिळून जातात, म्हणजे झिंक, फेरस, मॅग्नेशियम, बोरॉन, मॉलिब्डेनम. म्हणजे काय होतं, त्याच्यामुळे आपल्याला तिथे पिकामध्ये जे व्यंग राहतात मायक्रोन्यूट्रिएंटच्या कमतरतेमुळे ते सगळी भरून निघतील. ह्युमिक ॲसिडमुळे आपण ह्युमिक दिलं की पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होते. म्हणजे तिन्ही कॉम्बिनेशन एकत्र गेलं तर एकदम बेस्ट रिझल्ट राहतात. आणि ऊस पिकाला, म्हणजे जे लॉंग टर्मची पिकं आहेत, अशा पिकांना आपण जर 2 महिन्यानंतर 1 लिटर ह्युमिक ॲसिड द्यायलाच पाहिजे. तर होतं कसं की आपण ह्युमिक ॲसिड पहिल्यांदा गुळवताना एकदा, म्हणजे परत विषय संपला, परत मुळेने आपल्या मनानं वाढत राहायचं, पण तसं होत नाही. तर जर 60-70 दिवसाच्या दरम्यान आपण एकदा तरी ह्युमिक ॲसिड त्या पिकाला दिलं तर त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळतील. कारण ह्युमिक जेवढ्या मुळ्या वाढतील तेवढं ते अन्नद्रव्य चांगलं शोषून घेतील, आणि जेवढं अन्नद्रव्य शोषतील तेवढे आपल्या पिकाची वाढ आणि ह्या सर्व गोष्टी चांगल्या राहतात. त्यामुळे आपण हे तिन्ही कॉम्बिनेशन एकत्र देऊ शकता. यामध्ये जर आपल्या जमिनीमध्ये खोडकीड असेल किंवा बाकीच्या काही किडे असतील जमिनीमधून काम करणाऱ्या, तर त्यामध्ये आपण कीटकनाशक दिलं तरी सुद्धा चालतं, मग ते औषध फुटत नाही. त्यामुळे हे 3-4 घटक आपण एकत्र करून एकदम बेस्ट रिझल्ट घेऊ शकतो. लागण असेल किंवा खोडवा असेल तरी देऊ शकतो, आणि भाजीपाल्याच्याही सर्व पिकांना आपण योग्य प्रमाणामध्ये वापरू शकतो. धन्यवाद.